नमस्ते फ्रेंड्स, आरकेज मल्टी टॅलेंट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची रेसिपी किंवा डान्स दाखवणार नाहीये। तर आज मी तुम्हाला माझ्या गार्डनमधली वेगवेगळी झाडे दाखवणार आहे। यातली काही झाडे बऱ्याच जणांसाठी नवीन असतील। यात मी झाडांची नावं आणि त्यांची थोडीशी माहिती देखील दिलेली आहे। फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण यात तुम्हाला बरीच सुंदर फुले आणि झाडे पाहायला मिळणार आहेत। चला तर झाडांकडे वळूयात। हे जे पहिलं झाड आहे याचं नाव पर्पल शॅमरॉक आहे। याला पर्पल कलरची फुलं येतात। याच्या पानांचा आकार खूपच सुंदर आहे, हार्ट शेपचा आहे। फुलं सुद्धा किती सुंदर दिसत आहेत पहा। हे कलरफुल पाने असलेलं ट्रायस्टार प्लांट आहे। याच्यात ग्रीन, व्हाईट आणि पिंक कलर असल्यामुळे याला ट्रायस्टार म्हणतात। याच्याच प्रकारातली ही दोन प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत। याच्यामध्ये माझ्याकडे असलेलं व्हाईट लाईन्स आणि पिंक लाईन्स अशा दोन प्रकारची झाडं आहेत। ही फक्त पानं येतात, याला फुलं येत नाही। हे गुच्छ असलेलं इक्झोरा प्लांट आहे। याच्यात पण भरपूर कलर येतात। माझ्याकडे ऑरेंज, पिंक, रेड अशा प्रकारची। आणि हे झाड जे आहे ते मोठं झाड होतं, त्यामुळे आपण ह्याला कुंडीत लावू शकत नाही। याला जमिनीचीच गरज आहे। याला 12 महिने फुले येतात। या प्लांटला पिंक स्टारलाइट म्हणतात। हे झाड कुंडीवर पसरतं, याला फार कमी पाणी लागतं, त्यामुळे मेंटेन करायला फारच सोपं झाड आहे। माझ्याकडे ही पिवळ्या रंगाची किंवा येल्लो रंगाची ही अशी दुर्मिळ अशी अबोली आहे। त्याचबरोबर आपली अबोली रंगाची असते तशी ही अबोली आहे। ही ट्रम्पेटच्या आकाराची सुंदर गुलाबी फुलं ट्रम्पेट वाईन या प्लांटची आहेत। याला भरपूर फुलं आले की हे झाड फारच सुंदर दिसतं आणि झाडाची वाढ फार लवकर होते। हे बेबी रबर प्लांट आहे। याला शेंगासारखी अशी फळं येतात आणि याला फारच कमी पाणी लागतं। पर्पल वॅफल आहे। याला छोटी नाजूक पांढऱ्या रंगाची फुलं येतात। सध्या फुलं नाही आहेत, हे सीझनल झाड आहे। हे सर्वांनाच माहीत असलेलं ख्रिसमस ट्री हे माझ्या एका फ्रेंडनी गिफ्ट केलेलं आहे मला। आता हे जे दिसतंय याला एन्जॉय पाथोस म्हणजेच मनी प्लांटचा एक प्रकार आहे। याची पानं ग्रीन आणि व्हाईट असतात। याची वाढ फार लवकर होते। इथे दोन प्रकारचे मनी प्लांटचे प्रकार आहेत। एक म्हणजे गोल्डन किंवा न्यॉन पाथोस आणि एक मार्बल क्वीन। माझ्याकडे 5 ते 6 प्रकारचे मनी प्लांटचे झाडं आहेत। त्यातल्या काहींची वाढ अजून झालेली नाही आहे आणि काही मोठे मोठे वाढलेले आहेत। हे वँड्रिंग ज्यू प्लांट आहे। याचं पान जरी जमिनीवर पडलं तरी नवीन झाड उगवतं, त्यामुळे याला वँड्रिंग म्हणत असावेत। हे मिंट वाईन आहे। याची पानं पुदिन्यासारखी दिसतात, किती सुंदर दिसतंय हे पहा। हे सर्वांच्याच ओळखीतलं पर्पल टर्टल वाईन। टर्टल सारखी अशी छोटी छोटी ह्याची पानं आहेत। टर्टल आयवी जस्ट लावल्या असल्यामुळे थोडं छोटच आहे। याची पाने किती सुंदर आहेत। आता मी तुम्हाला माझ्या गार्डन मधलं सर्वात जुनं म्हणजे 17 वर्ष जुनं हे झाड आहे, याला पिंक हाऊस प्लांट म्हणतात। याची उंची जवळजवळ आता फर्स्ट फ्लोअर पर्यंत गेलेली आहे। ही आपली नेहमीची जास्वंदी। माझ्याकडे जवळजवळ 7 प्रकारच्या जास्वंदी आहेत आणि त्यातल्या 6 झाडांना फुलं येतात। याच्यात पिंक आहे, व्हाईट आहे, येल्लो आहे, ऑरेंज आहे। या जास्वंदींमुळं माझ्या देवघराची शोभा फारच वाढते आणि आपल्याला प्रसन्न वाटतं। हे आहे क्रिपिंग चार्ली। याचं नाव क्रिपिंग याच्यासाठी आहे कारण हे जमिनीवर क्रिप करतात याची पानं। याला फ्लेमिंगो फ्लॉवर म्हणतात। याचे जे हे फूल आलेलं आहे पानाच्या आकाराचं, जवळजवळ 2 ते 2.5 महिने टिकतं। याला वर्षातून 5 ते 6 वेळाच फुलं येतात। हा आपला काकडा जो मी गजऱ्यासाठी वापरते, याचा गजरा फारच सुंदर आणि सुवासिक असतो। चांदण्यांसारखे दिसणारं स्टार क्लस्टर आहे। याच्यात माझ्याकडे 2 कलर आहेत, पिंक आणि गुलाबी। फारच सुंदर दिसतात हे चांदण्याप्रमाणे। आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इथेच थांबतीये। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राइब करा, लाईक करा. थँक्यू.